प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं एका निवेदनाद्वारे करण्यात आली. चिपळूण जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून जवळजवळ 20 लोकांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तिवरे धरणाचं एस्टिमेटप्रमाणे काम करून घेणारे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता शाखा अभियंता यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तिवरे धरणाचं काम मानांकनप्रमाणे व एस्टिमेटप्रमाणे दर्जा घसरलेलं असल्यानं सदर कामासाठी क्वालिटी कंट्रोल विभागाची भूमिका संशयास्पद असल्यानं तात्काळ कारवाई करण्यात यावी. धरण बांधणारी कंपनी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याची असली तरी दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी अधिकारी यांची असते. कोकणातील जनता डोळे झाकून सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवते म्हणून प्रत्येक सीझनमध्ये कोकणात बदली करून कोट्यवधी रुपयांची माया कमवणारे अधिकारी यांची संख्या वाढत आहे. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. परवास फुटून जवळपास 20 ते 22 लोकांचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस जबाबदार असणारे कार्यकारी अभियंता शाखा अभियंता मुख्य अभियंता जी धरण बांधणी संदर्भात जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना आम्हाला निवेदन दिलेलं आहे. लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे यशवंत पवार संतोष मेत्रे जाकीर हुंडेकरी दामोदर पासकंती गोविंद शेंडगे वैजीनाथ बिराजदार जुल्फिकार वड्डो विजयकुमार उगडे दत्तात्रय धनके योगेश स्वामी तात्या कदम मोहसिन कोतकुंडे प्रभाकर एडके श्रीकांत मारकड संतोष गायकवाड रवी अंजिखाने खिजर पगडीवाले यासीन शेख विकास आमटेकर श्रीमंत चौगुले इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.